मी मुख्यमंत्री महोदयांना 2 दिवसाच्या पहिले पत्र दिलेलं आहे की धारावीच्या पुनर्विकासाच्या बाबतचं जे काही धोरण होतं त्याच्यामध्ये 800 कोटी रुपये राज्याच्या जनतेची लूट त्यावेळचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे। पुनर्वसन झालं नाही पण 800 कोटी रुपये पुनर्जीवन झालं नाही पण 800 कोटी रुपये राज्याचे खर्च झाले। त्याच्यामागचं काय दलालीचा सहभाग होता काय कुठल्या कॉन्ट्रॅक्टरला काम मिळत नव्हतं म्हणून हा प्रकार घडला काय हे सगळे प्रकार त्या ठिकाणी उघडकीस यावे या पद्धतीचं मुख्यमंत्री मोदींना आम्ही पत्र दिलेलं आहे। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।